जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। असल सोना आणि हिरे खरेदीची संधी आता कुडाळमध्ये। मालवणमधील अभूतपूर्व प्रतिसादानंतर मुंबईचे नामवंत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं एक्झिबिशन आता कुडाळ शहरात 27 ते 30 डिसेंबर हॉटेल कोकण स्पाइस, मुंबई गोवा हायवे, कुडाळ येथे, सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत। सोने आणि हिरे खरेदीची खास सवलत जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या। माझ्या सोबतीनं आहेत नगरसेवक राजू बेग। बेग साहेब, काय सांगाल, काय आपली पहिली प्रतिक्रिया? संजू परब विजयी झाले। संजू परब हे विजयी होणार होते, एक काळ डागरावरची रेग होती, कारण संजू परबने जे या सावंतवाडी शहरामध्ये जे आपला एक ठसा निर्माण केलेला आहे आणि तरुण पिढी त्यांच्या सोबत असल्यामुळे आम्हाला पहिल्या दिवशीपासून माहीत होतं की नगराध्यक्ष हे संजू परबच होणार आहेत। अपेक्षा एवढेच आहेत आता त्यांच्याकडून लोकांच्या की जी कामं गेली अनेक वर्ष झालेली नाही आहेत ते संजू परब पूर्ण करतील आणि मी एक नगरसेवक म्हणून त्यांच्याकडून पूर्ण करून घेणार। नक्कीच केसरकरांच्या होम पिचवर हा त्यांना मोठा धक्का समजला जातोय, काय त्याबाबत प्रतिक्रिया? ना आता कसं आहे की केसरकरांचं जे वलय होतं ते संपत आलेलं आहे, आजच्या मंत्रिमंडळातसुद्धा त्यांना स्थान दिलेलं नाही आहे आणि हे संजू परब नितव विजय ही त्यांची पुढची नांदी आहे। संजू परब यांची आज जी झालेली नगराध्यक्षपदाची निवड आहे ही केसरकरांची उतरत गयाची नांदी अशी प्रतिक्रिया राजू बेग यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन योगेश खाडेसह साईनाथ गावकर, कोकण 9, सावंतवाडी।